राहुल गांधींच्या विरोधात गुन्हा दाखल. बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी नगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल. स्वातंत्र्यवीर सावरकरांविरोधात राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यावरून भाजप आणि शिंदेंचा पक्ष आक्रमक, तर भारत जोडो यात्रा थांबूनच दाखवा राहुल गांधींचं सत्ताधाऱ्यांना आव्हान. इंदिरा गांधींच्या पत्रात वीर सावरकर असा केलेला उल्लेख राहुल गांधींनी वाचला नाही का? आशिष शेलारांचा राहुल गांधींना खोचक सवाल. अभ्यास न करता राहुल गांधींचं वक्तव्य असल्याची टीका. राहुल गांधींच्या सावरकरांबाबत वादग्रस्त वक्तव्यानंतर राज ठाकरेंची मनसे आक्रमक. शेगावमधील सभा उधळण्यासाठी गनिमी काव्यानं घोषणा. शिखर बँक घोटाळा प्रकरणी अजित पवारांच्या अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू. ईओडब्ल्यूएनं कोर्टात घेतली धाव. गोवरच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर सरकार अलर्टवर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कस्तुरबा रुग्णालयाला दिली भेट. लसीकरण वाढवण्याच्या सूचना. शिर्डीत साई भक्तांनी गेल्या 11 महिन्यात अर्पण केलं 398 कोटींचं दान. जवळपास 1.5 कोटींहून अधिक भाविकांनी घेतलं साई समाधीचं दर्शन. आणि भारत आणि न्यूझीलंड दरम्यान आजपासून T20 मालिका. पहिल्या सामन्यावर पावसाचं सावट.